आजवर आपण पंढरीच्या बऱ्याच उपमा दिल्या आहेत. काही किल्ले हे ट्रेकरशी पंढरी आहेत, तर काही रोड हे बायकरशी पंढरी आहेत. पण आज मी आलोय उभ्या महाराष्ट्राची पंढरी असलेल्या आपल्या या पंढरपूरमध्ये. इथे देवाचं आणि भक्ताचं नातं बघता येतं. इथे मायबाप आणि लेकराचं प्रेम बघता येतं. चंद्रभागेत पवित्र तर वारकऱ्यांची सेवा करून पुण्य कमवता येतं. ऊन असो, पाऊस असो की थंडी, इथे बाराही महिने देवाप्रती लोकांची भक्ती बघता येते. आणि आज मी इथे आलोय तुम्हा सर्वांना सोबत घेऊन याच माऊलीचं दर्शन घ्यायला. तर एकंदरीत पंढरपूर फिरून मी आलोय आता रूमवरती. रूमवरती येऊन चेकआउट केला कारण इथून पुढे आपल्याला तुळजापूरला जायचं आहे. टॉप बॉक्स आणि पॅनल्स लावून एंजल आपले रेडी गेले. तर या धनश्री हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो आणि इथून फायनली आपण निघालो. तर जेव्हा मी लास्ट टाइम इथे आलो होतो मी आणि प्रतीक्षा, तेव्हा इथे आम्ही व्हिडिओ नाही करू शकलो कारण आम्ही जस्ट दर्शन घेण्यासाठी आलो होतो. दर्शन घेतलं आणि इथून आम्ही परत मुंबईला निघून गेलो. सो यावेळेस आलो, यावेळेस व्हिडिओ केला आहे. जर तुम्ही स्टेसाठी पंढरपूरमध्ये तुम्ही जर हॉटेल बघत असाल तर हे कन्सिडर करायला हरकत नाही. तर आता इथून निघताना आपल्याला मॅकॅनिकला आपलं इंजिन दाखवावं लागणार कारण ही जी चेन आहे ही खूप जास्त लूज झाली आणि हे चालताना आवाज करते. म्हणजे ऑलमोस्ट तिने 15,000+ काढलेत, 17,000 किलोमीटर काढले एका चेन्स पॉकेटवरती, जे की खूप चांगला रिस्पॉन्स आहे. कंपनी म्हणते की तुम्ही 12,000-13,000 पर्यंत तुम्ही चेन्स पॉकेट चेंज करा, पण आपलं त्याहून जास्त चाललेलं आहे. आणि अजून एकदाही चेन टाईट नाही केली, अजून एकदा चेन सेटिंग किंवा चेन टाईट केली की त्याची लाईफ थोडी आणखीन वाढेल. जाऊया संभव. मागाशी मंदिरातून येताना ना मॅकॅनिक दिसलाय, तिथे जाऊन जरा चेन टाईट करून घेऊ लगेच. म्हणजे याच रोडला पुढे लेफ्ट साईडला काय आलं. बरं ठीक आहे, बस आता ज्या मॅकॅनिककडे आलो होतो त्याला डॉमिनरची चेन टाईट करता येत नाही. माहीत नाही असं काय वेगळं असतं इतर बाईकमध्ये आणि थोड्या चांगल्या बाईकमध्ये, पण स्टील ठीक आहे. आता पुढे एखादा मॅकॅनिक बघून आपल्याला चेन टाईट करावी लागणार आहे कारण त्या आवाजाने मी खूप जास्त इरिटेट होतो आहे. हां मी ते पण आहे मॅकॅनिक. चेन टाईट करायचे, चेन टाईट करायचे, ठीक आहे. हां मुंबईवरून आलो. आणि काही ऑफ रोडला पण चालते ही, त्यामुळे काय नाही झालं इथलं दर्शन. आता तुळजापूरला निघालोय. आवड असलेली माणूस बरोबर हो झालं, मुख दर्शन झालं. तुम्ही इथलेच की? मी इथलोच पंढरपूर सायकल क्लब. हां हां, कुठे कुठे जाता तुम्ही, कुठे कुठे ट्रॅव्हल करता? दर रविवारी 50 किलोमीटर असते. हां आणि असं एक एक दोन असते टप्प्याटप्प्यामध्ये. इथं काय जवळ बघण्यासारखं नाहीच आहे. 100-200 किलोमीटरच्या लांब लांब सगळ्या गोष्टी इथे जवळ. पुणे पुणे असेल तर जवळपास ठिकाण तरी बघण्यासारखे आहे. हो हो इथं काय नाही, दर रविवारी 50 किलोमीटर असेल. मग 50 किलोमीटरला तुम्हाला किती वेळ लागतो? 50 किलोमीटरला किती वेळ लागतो तुम्हाला? मी रोज करतो 50. हां डेली 2 तासात होतं. सही ओके भेटू, आनंद वाटला. हो हो नक्की भेटू, नक्की भेटू. भाऊंशी गप्पा मारेपर्यंत आपल्या एंजलची चेन सेटिंगसुद्धा करून झाली आणि आम्ही निघालो. पंढरपूरमधून बाहेर पडतोय आपण आता आणि आज आम्ही तुळजापूरला किंवा इथून अक्कलकोटला एका वेगळ्याच रूटने निघालो आहे. जसं काल येताना आपण टेंभुर्णीपासून जो पॉईंट होता टेंभुर्णी, त्या गावातून आपल्याला राईड घेऊन मग आपण पंढरपूरला आलो. सो इथून आता आपल्याला तुळजापूरला जाण्यासाठी रिटर्न जायची गरज नाही, इथूनच डायरेक्ट दुसऱ्या रूटने आपण मोहोळ
आणि तिथून पुढे तुळजापूरला जाऊ शकतो आणि तोच रूट आपण आता घेतला आहे. दुपारचे आता 1 वाजलेत. इथून टोटल 111 किलोमीटर बाकी आहे आणि गुगल मॅपच्या प्रमाणे 2 तास आपल्याला लागणार आहे तिथे पोहोचण्यासाठी. सो अराऊंड 3 च्या आसपास आपण तिकडे पोहोचलो पाहिजे ॲज पर गुगल मॅप, जर आपण मध्ये कुठे ब्रेक नाही घेतला तर. पाऊस नाही आहे बट ऊन खूप जास्त आहे. ठीक आहे, एक वेळ ऊन किती असलं तरी आपण कंटिन्युअसली बाईक राईड करू शकतो, बट पावसामध्ये ते पॉसिबल नाही होत. त्यामुळे पावसामध्ये स्पीड लिमिट आपली कमी होत आणि जो डिस्टन्स आपण सेट केलेला असतो की या टायमिंगला आपण पोहोचू त्या त्या लोकेशनवरती, तो थोडासा आपला बिघडतो किंवा त्या टायमिंगपर्यंत आपण नाही पोहोचू शकत. आहे पेनूरचा टोलनाका. हा टोलनाका क्रॉस केल्यावरती आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटणार आहेत. त्यांना भेटल्यावरती आम्ही एक प्रँक करायचं ठरवलं, कारण सोहम भाऊची आणि आपली ही बाईक सेम आहे. बाईक सेम आहेच आहे, बट त्यांचं आणि माझं हेल्मेट देखील पहिलं सेम होतं. यामध्ये त्यांची थोडी कन्फ्युजन व्हायची शक्यता जास्त होती, त्यामुळे जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो ते बघायला लागले की नक्की कोण आहे. सो आम्ही त्याचा फायदा घेत ते माझ्याकडे येतास मी त्यांना बोललो मी श्री नाही आहे, ते श्री आहेत. ते तिकडे गेले, ते बोलले मी श्री नाही आहे, हा पुढचा श्री. आपले सबस्क्रायबर थोडे यामध्ये कन्फ्यूज झाले, बट देन त्यानंतर मी त्यांचं कन्फ्युजन बघता मीच त्यांना बोललो की हा मीच श्री आहे. ते बघून त्यांच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आली ती खरंच खूप छान होते. सो त्यांच्यासोबत थांबलो, थोडा वेळ बोललो, गप्पा गोष्टी केल्या, फोटोज काढले आणि देन त्यांचा निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. जेव्हा आपण पुणे सोलापूर करत असतो तेव्हा समोरचा जो रोड आहे तो आपल्याला रोड लागतो आणि आता आपण पेनूरच्या रोडने आलो आणि रोडचं काम बघता आता नवीनच रोड झाला आहे. टोलनाका देखील तो नवीनच होता बट क्लास होता एकदम, म्हणजे तसे रोड आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात बनायला पाहिजे. त्या आउटस्टँडिंग काम केलं त्या रोडचं, एक एवढा खड्डासुद्धा नाही त्या रोडवरती. आणि या गावाचं नाव आहे मोहळ. आपली पहिलीवाली एंजल घेऊन आंध्र प्रदेशला गेलो होतो आणि रिटर्न येताना मला तिचा थोडासा प्रॉब्लेम झालेला, तेव्हा तिचं काम मी इथेच कुठेतरी केलं होतं. तेव्हाहून मला सबस्क्रायबरनीच हेल्प केली होती, म्हणजे जेव्हा जेव्हा कधी बाहेर पडतो काय प्रॉब्लेम आला तर म्हणजे एक फोन किंवा एक स्टोरी टाकली तरी सबस्क्रायबर लोक इतकी मदत करतात ना की खूप असं भारी वाटून जातं. आता देखील आपल्याला एक सबस्क्रायबर भेटले, मे बी ते कालपासून मेसेज करत होते आणि आज लकीली मी इन्स्टाचे मेसेजेस चेक करायला लागलो, तेवढ्यात आमचं बोलणं झालं आणि आम्ही आता भेटलो देखील. ओके, आता वाजले 2, ऑलमोस्ट आपलं जेवायचं टायमिंग तर झालेलंच आहे. सो इथून देवदर्शनाला आपण जाणार, तिथे दर्शनाला किती वेळ लागेल काही सांगता येणार नाही, त्यामुळे आत्ताच इथून लंच करून जायचं आमचं असं ठरतंय. त्यामुळे हॉटेल निसर्गला आपण थांबतोय. हॉटेल निसर्गमध्ये आलो आणि आतमध्ये हॉटेल इतकं मोठं आहे की तिथे बऱ्याच सेक्टरसाठी त्यांनी इथे दिलेले आणि आल्यावरती आम्ही जरी आता इथे 4 लोक असतो तरी आम्हाला 8 लोकांचा टेबल इथे लागतो, कारण 4 सीट आम्हाला बसण्यासाठी 4 सीट आपली सामान ठेवण्यासाठी. तर इथं आल्यावरती आम्ही ऑर्डर देताना इथं मेन्यू कार्ड बघितलं, तर इथला मी मेन्यू कार्ड बघितलं ऑर्डर द्यायला. तर मेन्यू कार्ड बघून काय वाटलं तुला? $12 घेतले मसाला पापड, नाही तर इतर ठिकाणी मसाला पापड 50 रुपये 60 रुपयाला असतं आणि त्याची साईज थोडी छोटे, पण 12 रुपयाला नाही मिळत कुठे मसाला पापड जो इथे आपल्याला मिळाला. बाकी सर्व गोष्टी देखील आपण ऑर्डर दिलेलं आहे, ते सगळं आल्यानंतर त्यांची टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू की नक्की हे बर्गर आहे की नाही त्या प्राईस. मी स्टार्टरमध्ये हे पनीर ऑर्डर केलं होतं, पनीर लसुणी पनीर तिक्का समथिंग काहीतरी होतं, बट या पनीरचे पीस बघा तुम्ही, पनीरची साईज बघा, टोटल 8 पीस त्यांनी दिलेत आणि हे सगळं 180ला खरंच खूप रिझनेबल आहे. ते बघून मला टेस्ट पण छान आहे, मी खाल्लं नाही अजून, बट हे एवढे स्वस्त कसं काय देऊ शकता ते काय माहीत. तर जस्ट आमचं आता जेवण करून झालं, फायनली बिल पण आपल्याकडे आलं, तर एवढे सगळे आयटम आम्ही मागवले होते आणि या सगळ्याची कॉस्ट फक्त 962 झाली. आणि तसं बघायला गेलं तर आज बरंच खाल्लं आपण आता आणि आयटम बरेच ट्राय केले आपण, ट्राय केले तर कसं वाटलं ओव्हरऑल जेवण तुला? रिकमेंड करशील? तसं बघायला गेलं तर ॲम्बियन्स वगैरे ठीक आहे, गर्दी खूप जास्त आहे, गर्दी खूप असली
तरी ऑर्डर वगैरे एकदम टायमिंगवर येते, सर्विस यांची खूप छान. त्यामुळे तुम्ही जर कधी सोलापूर रोडला ट्रॅव्हल करत असाल तर या हॉटेलमध्ये नक्की एकदा थांबा. आणि हा जो काय असेल तो एक्सपिरियन्स या करा. बरेच जे आयटम्स आहेत ते 150-180 अंडरच आहेत जर तुम्ही जेव्हा इथे आलात तर, त्यामुळे तुमचं बिल हे जास्त नाही होणार. तेच नाही, एवढे आयटम दिसतंय तिथे, बिल फक्त 962 झालं. बिल कमी कमी बोलू. भरपेट जेवण करून निसर्ग हॉटेलमधून आम्ही पुढे निघालो. जाताना आवर्जून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, ती म्हणजे की याची जी प्राईज आहे, याची जी टेस्ट आहे, ती अजिबात मॅच नाही करत आहे त्याच्या प्राईजला. खूप कमी प्राईजमध्ये खूप चांगले असे आयटम्स त्यांनी इथे ठेवलेले आहेत. आणि मेन्यू कार्ड देखील तितकंच भरभरून आहे, स्टाफ देखील तितकाच भरभरून आहे. स्टाफ रूममध्ये आठवला होता, मी त्यांना जस्ट विचारलं की तुमच्या या हॉटेलचा एकंदर स्टाफ किती असेल, 50-60-70-70 फार तर मी 100 पोहोचलो. पण त्यांच्याकडून एक आकडा माझ्या कानावरती आला आणि मी शॉकच झालं. त्यांचं हे एवढं हॉटेल मॅनेज करायला त्यांच्याजवळ तब्बल 300+ स्टाफ आहे आणि त्यामुळेच त्यांची सर्व्हिस इतकी क्विक आहे. प्रत्येक वेटरकडे वॉकीटॉकी होते आणि त्यांचं जे कॉर्डिनेशन होतं ना ते एकदम परफेक्ट होतं. कोणत्याही ऑर्डरमध्ये मिस्टेक वगैरे काही नाही झाली. तुम्ही जर या रूटने ट्रॅव्हल करत असाल तर या निसर्ग हॉटेलला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या. तर सोलापूरला पोहोचलो आता आपण. तुळजापूरला जाण्यासाठी आता सरळच रोड घेऊन जायचं आहे. सर टोटल 43 किलोमीटर आपलं बाकी आहे आणि 40 मिनिटं लागतील आपल्याला पोहोचायला. 4:30 आपण पोहोचू. आता मेन मेजर प्रॉब्लेम तिथे गेल्यावर असा आहे की आपण तिथे कोणती रूम बुक नाही केलेली किंवा कोण आपल्या ओळखीचं नाही आहे तिकडे. आता हा जो आपण घातलेला आहे पेहराव, तर हा नेमका ठेवायचा कुठे किंवा बाईक आपण पार्क करायची कुठे. जरा लकीली आपल्याकडे टॉप बॉक्स पॅनियर्स असल्यामुळे सामान चोरी जायचं काही टेन्शन नाही. बट स्टील तरी एवढ्या गर्मीमध्ये हे रायडिंग पॅड रायडिंग जॅकेट घालून जाणं, लाईनमध्ये उभं राहणं एवढा वेळ, ते थोडंसं टफ होऊन जातं. सो आता एखादा शॉप बघून त्याच्या इथे बाईक पार्क करून आपलं सामान त्याच्या हवाली करून त्याच्याकडून थोडंफार काहीतरी सामान घेऊन मग आपल्याला दर्शनासाठी जावं लागणार आहे. तसं तर मी आता पहिल्यांदा जातो त्यामुळे मला तितकीशी आयडिया नाही की तो भाग किंवा तो परिसर कसा आहे. बाईक तिथल्या दुकानांपर्यंत जातात नाही जात, तो आता गेल्यावरतीच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी समजतील, त्या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी येईल, कळेल की आपल्याला एकंदरीत किती वेळ लागेल. कारण जोपर्यंत आपली बाईक सेफ राहत नाही तोपर्यंत आपलं मन कशातच लागत नाही. तुळजापूरला लेफ्ट आहे, हैदराबादला सरळ. इथूनच गेलेलो मी आंध्र प्रदेशला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. मला एकदा परत जायचं आहे. कारण सांगू काय त्याचं, मी 2016 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन आलो, 2019 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन आलो, तो देखील एकटाच. दोन्ही टाईम मी जाऊन आलो आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघितलं. आणि तिथून इकडे आल्यावरती मला असं कळलं की तिकडे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, ते मला माहीतच नाही. आणि आता हां, आणि आता जेव्हा मी ज्योतिर्लिंग करायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं यार एक ज्योतिर्लिंग तर महाराजांच्या मंदिराच्या बाजूला आहे. सो ते कव्हर करण्यासाठी परत एकदा आंध्र प्रदेशची आपली बाईक राईड होणार आहे. आता इथे कसं होतं ना, हे जे शॉप वाले आहेत किंवा ते जे मेन गेट आहे बॅरिगेट लावलेलं त्याच्या पाठी पण काही शॉप्स आहेत, तर तुम्ही ते साथमध्ये एंटर कराल बाईक घेऊन, ते तुम्हाला फोर्स केली की तुमची बाईक इथेच लावा इथेच लावा, पुढे बाईक अलाउड नाही. बट बाईक अक्षरशः मंदिराच्या दारापर्यंत अलाउड आहे, त्यामुळे तुम्ही जर येत असाल तर बाईक आतमध्ये येऊ शकते. बट डिपेंड करतं आतमध्ये गर्दी किती आहे त्यावरती. आता तुम्ही बघताय पूर्णपणे ओपन स्पेस आहे, गर्दी काहीच नाही, त्यामुळे बाईक शेवटपर्यंत घेऊन जाणं आमच्यासाठी पॉसिबल झालं. आता गर्दीच्या वेळेस मी आलो नाही त्यामुळे ते सगळं दृश्य कसं असतं इथलं ते मला म्हणजे अंदाज लावता येत नाही. बट तेव्हा हे सगळं तर पॅक असणार आहे जितकं मी ऐकत आलो इथल्या गर्दीबद्दल. पोचलो या महाद्वाराजवळ, तर या महाद्वाराला राजेशाही महाद्वार म्हणतात. आणि वरती छान अशा प्रकारे तुळजा भवानी मातेचं मंदिर आहे असं लिहिलेलं आहे त्यांनी. सो इथून एंट्री केली आपण, जबरदस्ती आपल्याला हार आणि तेल घ्यावं लागलेलं आहे. बट स्टील ठीक आहे, आतमध्ये एक पंडित आहे ते भेटणार आहेत आपल्याला. जी काय ओटी वगैरे भरायची आहे ते आपण त्यांच्या थ्रूच भरून घेणार आहे. प्रतीक्षा, आपण बसमारुतीला गेलेलो तेव्हा कसं आपल्याला फिरवलेलं त्या टाईपचं सेम स्ट्रक्चर बनवलं आहे इथे. आणि ही जी लँग्वेज बघतं मला तिथेच असल्याचा फील येतोय सध्या. तर काय जस्ट आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलो
आणि इथलं जितपत मी ऐकलं होतं की इथे खूप सारी लाईन असते, खूप सारी गर्दी असते, म्हणजे तासन तास आपल्याला दर्शनासाठी लाईनमध्ये उभं राहावं लागतं. आणि आत्ता जो आतमधले जे हॉल वगैरे बघितले, जे झिगझग बघितलं, त्यावरून मला खरंच असं वाटलं की खूप जास्त लाईन असते किंवा गर्दी असते इथे. बट आमचं नशीब इतकं चांगलं होतं की अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं, एकदम व्यवस्थित असं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल, व्यवस्थित दर्शन घ्यायचं असेल, तर दर्शन 2 पद्धतीने होतं. पहिलं तर एक रेग्युलर लाईन असेल, त्या लाईनने तुम्ही दर्शन घेऊ शकता. दुसरी, पास काढून दर्शन केलं जातं. जसं की 200 रुपयाचा जर तुम्ही पास काढला तर तुमची जी रेग्युलर लाईन आहे त्यापेक्षा थोडंसं लवकर तुम्हाला इथे दर्शन मिळतं. आणि ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी होतात इथे. तुम्हाला जर ओटी वगैरे भरायची असेल तर इथे ब्राह्मण वगैरे आहेत किंवा पंडित जे आहेत त्यांच्या थ्रू इथे ओटी भरली जाते, आरती करून घेतली जाते आपल्याकडून, जी आरती आम्ही केली. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे शूट नाही करू शकलो. ओके, आता वाजले 6:15. अक्कलकोट इथून 84 किलोमीटरवरती आहे, तब्बल 7:30 आपल्याला तिथे पोहोचेपर्यंत असं दाखवत आहे. तर जसा जो मी प्लॅन केला होता अक्षरशः तो प्लॅन माझा कम्प्लिटली उलटा फिरला आहे. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही अक्कलकोटला जाणार होतो, दुसऱ्यांदा तुळजापूर आणि तिसऱ्यांदा पंढरपूर. म्हणजे तो आमचा क्रम होता, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि मग घरी. पण आता असं झालं आमच्यासोबत की अक्कलकोटला न जाता आम्हाला पंढरपूरला जावं लागलं काही रिझन्समुळे. ते रिझन देखील मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले. आणि मग पंढरपूरवरून आम्ही तुळजापूरला आलो, तुळजापूरला येऊन आम्ही आता अक्कलकोटला निघालो. म्हणजे कम्प्लिटली आमची जी वारी होती ती आता उलटी फिरले. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले आता 8:08 आम्ही आत्ता अक्कलकोटला पोहोचलो आहे. आणि पोहोचल्यावरती आज कुठे काय प्लॅन नाही केला, कारण बॉडी थोडीशी आपली आता रेस्ट मागते, कारण सकाळपासून आपण कंटिन्युअसली ट्रॅव्हल करतोय आणि त्यामुळे बॉडीला आराम देणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आता कुठे न जाता रूमवरतीच राहून आम्ही आराम करणार आहे. तर आजच्या दिवसामध्ये आपण काय काय पाहिलं, आज आपण पुंडलिकांचं दर्शन घेतलं, विठ्ठल रखुमाईंचं दर्शन घेतलं, त्यानंतर पंढरपूर ते तुळजापूर प्रवास करून अवघ्या 10 मिनिटात आपण तुळजाभवानी मातेचं देखील दर्शन घेतलं आणि तिथून आपण थेट अक्कलकोटला आलो. अक्कलकोटला आल्यावरती मी जिथे नेहमी थांबतो त्याच हॉटेलमध्ये, त्याच लॉजिंग बोलतात इकडे, तर तिथे मी थांबलोय. तर श्रीराज लॉज मंदिराच्या जस्ट बाजूला आहे हे, तुम्ही जर कधी आला तर इथे स्टे करू शकता, कारण वॉकिंग डिस्टन्सवरतीच मंदिर आहे. तर व्हिडिओ एंड करायच्या आधी तुम्हाला या रूमचा थोडासा रूम टूर देतो. दरवाजामधून मी आता आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डबल बेड बघायला मिळतो, त्यासोबत इथे स्टोरेजसाठी दिलेला आहे. आणि बाय द वे हा एसी रूम मी घेतलेला. इथे आतमध्ये बघाल तर एक डस्टबिन आणि हे काहीसे एवढं मोठं असं वॉशरूम आहे. तो बेसिक इतकीशी अशी ही रूम आहे. जर तुम्ही रूमचे चार्जेस मला विचाराल तर रूमचे चार्जेस नॉन एसी 1200 12 तासासाठी आणि एसी 1800 ते देखील 12 तासासाठी. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणाचं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब अजून तर केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये थोडा मंदिराचा पार्ट जास्त आहे, माहीत नाही आता मला तो शूट करता येईल नाही येईल, कारण उद्या आम्ही समाधीमठामध्ये जाऊन अभिषेक करणार आहोत. तिथे कॅमेरा तर बंदच असतो, बट समाधीमठ झाल्यानंतर 1-2 प्लेसेस आहेत तिथले, ते मी फिरायचा प्रयत्न करेन, कारण उद्या लगेच आपल्याला आता मुंबईला जायला निघायचं आहे. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. तर या दरवाजातून मी एंटर केलं, एवढी अशी तर या दरवाजातून मी आता एंटर केलं, एवढी काहीशी रूम आहे असं. तर या दरवाजामधून मी आतमध्ये आलो आणि एवढीच काहीशी रूम आहे इकडे. इथे बघायला गेलं तर बाकीचे देखील लॉज आहेत, त्यांच्या देखील रूम इतक्याच आहेत. येऊन तुम्ही एक रात्र काढून तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊ शकता, एवढाच बेसिक रूम आहेत या. इथे आतमध्ये टॉयलेट आहे, इथे आतमध्ये टॉयलेट आहे. तर या दरवाजामधून मी आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यावरती समोर आपल्याला एक मोठा या दरवाजामधून मी आता आतमध्ये आलो. समोर आपल्याला लगेच एक डबल बेड